It will get notified in another 10 days. And it will next bill, what is it? Next bill, I think मोदी गई आसू शकता आता हूं तुमको सांगू शकना डेट तुमची ऑनलाइन सिस्टम सारखी चला ना तुझे किती बतल बिल होता पई ती सी सगळी गोष्टी आम्ही अंडरस्टँड केले असा आई एम सिटिंग ऑन इट मगर फक्त 15 दिवस झाले या डिपार्टमेंटात फुल आई हैव टेकन ओवर फुल डिपार्टमेंट एंड आई वांट टू नाउ मेक अ प्रॉपर प्लॅनिंग टू इम्प्रूव दॅट पहिल्या मिनिस्टरांना करू नाही प्रॉपर प्लॅनिंग तू पहिला जे रेग्युलेटरी बोर्ड असा जे डिसिजन असा ते आणि आम्ही एकूच स्टेट अजून बसून उरल्या ते बट दिस इज राईट एट दिस टाइम पेट्रोल बा सगळे वाढलेले आणि तुम्ही वाढवा राईट आणि रॉंग या हो सांगू शकना जी डिसिजन रेग्युलेटरी बोर्ड घेता ती गव्हर्नमेंटाने इम्पॉर्टंट असा ती डिसिजन आणि ती डिसिजन लावपाक जाय पण लोकांनी कसे बरोबर लोकांक त्रास ना मागीर ते लोकांनी आम्ही ठीक करू शकना कारण रेग्युलेटरी बोर्ड ऑफ बेस पण फाल्यां लोकांक पैसे भरचे पडटले न्हू सर डोमेस्टीक डोमेस्टीक वाडटले म्हणले प्रायस तशे कमर्शियली वाडटले प्रायजीस ना थोडे 40 पैसे किती तरी वाटतं दोन्ही वाटतले सगळे 40 पैसे वाटतं लास्ट रेट हायेस्ट रेट 40 पैसे डोमेस्टिका किती 5 to 10 आणि 5 to 10 10 पैसा आणि कमर्शियल आम्ही पॉवर घेऊन लागले 125 मेगावॅट पॉवर आम्ही घेतात लोड शेडिंग पत्ते पत्ते चेंजेस किती करतात अजून बसून लोड शेडिंग त्या दिवसा आम्ही अजून बसून लोड शेडिंग नाही ना कलंगूट किती वेगळा प्रॉब्लेम असतो आय विल सी टुडे सर पर युनिट मिस्टेक म्हणणं हा कोणाची मिस्टेक काढपा मंत्री जाऊ ना हा इतलेच म्हणणं जे काम रिइम्बर्समेंट करता इन टर्म्स ऑफ खंयचे ते थोडे काम पीडब्ल्यूडी करतात थोडे इलेक्ट्रिसिटी अंडरग्राउंड केबलिंग किती म्हणणे असं जे काम करपाक जाय ते आम्ही रस्ते अंडर लोकांचे पाइपलाईन फोडून उडयता कारण परत हे करिना पीडब्ल्यूडी विचारल्यावर सांगतात त्यो गोष्टी म्हणजे रस्ते उरूच नाशिल्ले कारणान ह्यो गोष्टी जातात पण फोडून ना रस्त्याची लोकांची पाइपलाईन फोडटा आमची थंय फोडल्या कितल्याश्यो आन्सर ना तुम्ही एक्सपिरियन्स पीडब्ल्यूडी मंत्री म्हणता की जे रिपेअर काम असा ते करपाक जाय आणि ते करतात अंडरग्राउंड केबलिंग असा पण ते कॉन्ट्रॅक्टर असतात सारखी हे करिना खुदाई करिना लोकांची पाइपलाईन फोडून उडयतात यू जस्ट ब्रिंग टू युअर नोटीस काल मला दोना पावला अमके पर्यंत लाईट ना म्हणून जेव्हा माझे नोटीस आले 5 तासात दोना पावला लाईट आले तसे तुमचे कडेन जर तसे किती इश्यू असा वार्ड वाईज पंचायत वाईज झाल्यास यू ब्रिंग टू द नोटीस ऑफ मी आय विल सी दॅट इट विल बी रेक्टिफाय विद इन 20 वता वता तू जर पडलो आणि चुकून फुटलो याचो अर्थ तू बरो नाशिल्लो असो नाही पाय तुझो मातसो मूव असतो की फुटलो असं म्हणू शकना अंडर केबलिंग दिलं पण कॉन्ट्रॅक्ट कोणाक दिलो अंडरग्राउंड अंडरग्राउंड केबलिंग पण ते हा उभं राहून तुमकां सांगू शकना एन नंबर ऑफ एजन्सीज विच आर डुईंग दिस वर्क ऑलमोस्ट अबाउट 27 एजन्सीज आर इन गोवा हू आर डुईंग अंडरग्राउंड केबलिंग वर्क पण ते जे अंडरग्राउंड केबलिंग करता पण सगळे रस्त्याचे दुर्दशा करून उडयता कारण परत रिइन्स्टॉल रिइन्स्टॉलमेंट इज टू बी डन बाय पीडब्ल्यूडी दॅट मनी इज पेड टू द पीडब्ल्यूडी अँड सम ऑफ द पार्ट डिपार्टमेंट आणि म्हणजे एजन्सी करतात सो ती पीडब्ल्यूडीची मिस्टेक पण तुम्ही इतले आता 10 करोडाचे प्रोक्युअर केला जर पहिल्या मंत्रीने किती केलं त्याने केले असले असे जेव्हा वादळ येतात तोकते वादळ किंवा काल जे मोठे वादळ येतात तातून नुकसान भरपूर जाता म्हणजे वायरी तुटता पोल मोडटा वायरी कडेन सामके म्हणजे टायट असता त्याकडेन सगळे पोल मोडटा अशा खूप गोष्टी झाल्या कारणान इक्विपमेंट बऱ्या क्वालिटीचे नासले व बऱ्या क्वालिटीचे सगळे चेक करून घेतिल्ले असता आमचो चेक असा थ्रू डिपार्टमेंट ते चेक करून पहिलीची क्वालिटी एग्रीकल्चर आणि मागील रिअल इस्टेट तुम्ही रवी नायकाच्या ऑफकोर्स अग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ कंट्री तसंच इट इज द बॅकबोन ऑफ गोवा
सो तू रविनायक हेल्प करतो रविनायक तुका हेल्प करतो म्हणजे त्या मिटरा प्रमाणे कमर्शियल आणि डोमेस्टिकात जसे मिटर वाढता युनिट युनिट स्लॅब वाईज तसे ते वाढते सर बिला वाढवच्या पहिली एव्हरीडे ऑल ओव्हर गोवा मॅक्झिमम नॉर्थ गोवान फिडर ट्रीप जातात आणि लोकांक दोन दोन ते चार चार हे सगळे तुमचे बरोबर असा पण हे डिसिजन जे असतात ते गोवा गव्हर्नमेंटचे असतात रेग्युलेटरी बोर्ड म्हणून जे असा पळे ताजे असतात.